आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय बोललीस तू? तुला हे समजा आधीच माहित होता? अगं मग अक्कल काय शेण खायला गेली का तुझी? आधीच काय नाही सांगितलं? एवढं सगळं होईपर्यंत गप का बसली? अगं आई तसं नाही ग. तसं नाही मग कसं? अगं मला फक्त डाऊटच होता. मी कशाला एवढा विचार करते? सरपंचाच्या बहिणी बरोबर फिरत असल. मला वाटलं साधी सुधी गर्लफ्रेंड असेल. ते काय वाटेल ते असो, पण तुला डाऊट आलेला ना मग मला सांगायचं ना. तेव्हाच झापलं असतं त्याला. तर पोटा पाण्यापुरता कमवायची पण अक्कल नाही त्याला आणि चाललेत गर्लफ्रेंडी करायला. इथून पुढं कुणी बी काय बी लपवा छपवी करायची नाही. समजलं? एवढे उपकार करा. आई अग कायडे, तू नाही तर काय फन यार. हे बघ, एका रात्रीचाच प्रश्न आहे. उद्या सकाळी कॉलेजच्या आधी तुला घरी सोडण्याची जबाबदारी माझी. आपली अख्खी गँग आहे लोणाव्यात. चल तू. हा थांब, मला एक इम्पॉर्टंट कॉल येतोय, मी तुला करतो थोड्या वेळात. काय भाई कुठे एवढ्या रात्री एवढी मोठी पिशवी घेऊन? माननीय सुजित दादा सरपोतदार. येस. हे जे सरपोतदारांचं घर आहे ना, इथे उद्या सकाळी सत्यनारायणाची पूजा आहे. हा म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल पण मिसेस सरपोतदारांनी उद्याच्या पूजेच्या तयारीसाठी हे चांदीची भांडी पॉलिश करून आणायला सांगितलं आणि मी इमाने इतवारे ही चांदीची भांडी पॉलिश करून आणायला चाललो. साहेबांनी अष्टेकर सरफांना आत्ताच फोन करून सांगून ठेवलंय, रात्री ती सगळी भांडी नीट पॉलिश करून झाली पाहिजेत आणि सकाळी तुमच्या विश्वासू माणसाच्या हातून घरपोच झाली पाहिजेत. आणि जरा जपून, भांडी महाग आहेत, हरवली बिरवली ना तर अख्खा आयुष्य जाईल पैसे फेडता फेडता. दिखतो दिखतो सेम. अरे आता हेच ऐकून आलोय मी. अरे मग तुला कशाला पाठवलंय बॉम्बे? नोकराला पाठवलं असतं की आईनं? म्हण्या सॉरी यार, पण ना मला कौतुक वाटत तुझं. मॉम तुझा एवढा अपमान करते तरी तू गप गुमान तिचं सगळं ऐकून घेतोस. तिनं सांगितलेलं प्रत्येक काम तू करतोस. अय गुड बॉय मणी, तुझ्यामुळे मी बॅड बॉय दिसतो का रे? हे इतकाही वाईट नाही आम्ही. सुजित तुला नाही कळणार कधीच, सरपोतदार साहेबांनी माझ्यावर एवढे उपकार केलेत की त्याच्या बदल्यात मला हे ऐकून घ्यावं लागतंय ते काहीच नाहीये. ख्यालों में निकल गए मणि अण्णा इधर. कुठे काय बर जोक सपाट, मी जाऊन येतो. मला खरंच खूप उशीर होतोय, परत ते दुकान बंदवायचं. हा पण भाई ही बंकस ठीक आहे, पण उद्या सकाळी सत्यनारायणाची पूजा आहे आणि तुला वेळेत हजर राहायचंय, कळलं? सुजित फक्त मान नको डुलवस. नाही हे खूप हे स्माइल डेडली. हा भाई ऐक ना, तुला वेळेत हजर राहायचंय आणि गुड बॉय म्हणून यायचंय. येतो रे बाबा, चिल मार. हवं तर गुड बॉय सारखा भांग पडून येतो, मग तर झालं. हा हा चल आता बस. कुठे चल भाई? मला जायचंय त्याचसाठी. भांडी पॉलिश करायची ना, एकत्र जाऊ. चल मग त्यासाठी तू कशाला हवाय? हेच हेच आता बनतोय ना गुड बॉय, तर बनू दे ना. चुकलं, माफी असावी. निघूया चल. चक्क रितूचा फोन कट. आता रितू बितू नाही रे, आता स्वानंदी. चल. संचिता,
साडी छान दिसतीये ना, आणि बरोबर नेसलीये ना मी. आंटी खूप 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 छान आणि क्यूट दिसताय तुम्ही. वाव आंटी खूप मस्त. जितकं मटकायचंय तितकं मटकून घ्या मिसेस सरपोतदार. पुढच्या वर्षी जी सत्यनारायणाची पूजा असेल ना, तिथे तुमच्या जागी मी उभी असेल. आंटी असा गालावर हात ठेवा. वाव. आंटी एक काम करा ना, खाली बसा तुम्ही, झोपाळ्यावर बसा. सावकाश सावकाश जम करून बसा आंटी. काका आत्ता काढा फोटोज. बघू मलाही पाहू दे आमच्या क्यूट आंटीचे फोटोज. पाहिला आंटी अहो काय सॉलिड दिसताय तुम्ही, मस्त. हे फोटोज बघून ना. फोटोज कशाला आंटी, तुमच्याकडे बघून कुणी म्हणणारच नाही की सुजित इतका मोठा मुलगा आहे तुम्हाला. सर काहीतरी सुज. अहो खरंच. हा झाले आता इकडचे फोटो, आता तुम्ही आत पूजेच्या तिकडे जा. किशू डिटॉक्स सरबत आण. हो बाय सर. आंटी ही ती पैठणी साडी आहे राईट. मग 1 लाखाची आहे, साहेबांनी खास बनवून घेतलीये. गॉर्जियस आहे ना, एक्सक्लुसिव्ह आहे म्हटलं. वाव मस्त. आंटी हा नेकपीस सुद्धा नवीन घेतलायत का, म्हणजे आधी पाहिला नाहीये कधी. छे ग, 250-300 वर्षापूर्वीचा खानदानी हार आहे, सरपोतदारांच्या मोठ्या सुनेलाच मिळतो. आंटी खरं सांगू का, या हाराला ना तुमच्यामुळे जास्त शोभा आलीये. बाईसाहेब साहेबांनी तुम्हाला बोलवले. बघ साहेबांचा ना माझ्याशिवाय पान हलत नाही. आता कुडत्याची रियल पर्लची बटन आणली आहेत ती मिळत नसतील म्हणून मला बोलावलंय. तू बस मी आलेस. हा हो. खानदानी हार, हाच खानदानी हार नेक्स्ट इयर माझ्या गळ्यात असेल. यू बेट. मिसेस शालिनी सरपोतदार. ओम.